जर तुम्हाला एखाद वेळेस जेवण बनवण्याचा कंटाळा आला तर पटकन कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणारी चवदार पौष्टिक डाळ पालक या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, मी वंदना. वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारी पौष्टिक आणि चवदार डाळ पालक. डाळ पालक बनवण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी मूग डाळ 2-3 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्यायची. डाळीवर चिकटलेली धूळ माती निघून जाईल. इथे मी मूग डाळ 2-3 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतली. डाळीत असलेलं पाणी काढून घेतलं. आता डाळीत 1 ग्लास पाणी ओतून डाळ 10-15 मिनिटासाठी भिजत ठेवूया. इथे मी 1 जुडी फ्रेश पालक निवडून स्वच्छ धुवून घेतली. डाळ पालक बनवण्यासाठी मी कुकरचा वापर करणार आहे. याऐवजी तुम्ही डाळ पालक पातेल्यात किंवा कढईतही बनवू शकता. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कुकरमध्ये 3 चमचे तेल. तेल गरम झाल्यावर त्यात 1 टीस्पून जिरं घालूया. 8-10 लसूण पाकळ्या 1/2 इंच आल्याचा तुकडा ठेचून घेतला आहे ते घालायचं. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे त्या घालायच्या. मिडियम फ्लेमवर फोडणी आता आपण परतून घेऊया. आलं लसणाचा कच्चापणा जाईस्तोवर फोडणी आपण 1/2 मिनिटापर्यंत परतून घेऊया. फोडणी खमंग परतून झाली त्यात आता 2 मिडियम साईज बारीक चिरलेले कांदे किंवा 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा. कांदा फोडणीसोबत मिक्स करून घेऊया. आता मिडियम फ्लेमवर कांदा आपण परतून घेऊया. कांदा ट्रान्सपरंट होतो तोवर परतून घेऊया. इथे मी मिडियम फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत कांदा परतून घेतला. कांदा छान परतून झाला. त्यात आता 1/2 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून हिंग आणि चवीनुसार मीठ घालून परतलेल्या कांद्यात हिंग हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया. काही सेकंद कांदा परतून घेऊया. कांदा 1/2 मिनिटापर्यंत परतून झाला. त्यात आता 2 मिडियम साईज टॅमॅटो किंवा 1 मोठा टॅमॅटो बारीक चिरून घालायचा. कांद्यासोबत टॅमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिडियम फ्लेमवर कांद्यासोबत टॅमॅटो आपण परतून घेऊया. टॅमॅटो मी 1 मिनिटापर्यंत परतून घेतला. त्यात आता 1 टीस्पून लाल तिखट घालूया. त्याबरोबर 1/2 टीस्पून धनेपूड घालूया. लाल तिखट आणि धनेपूड परतलेल्या कांदा टॅमॅटोसोबत मिक्स करून घेऊया. मिडियम फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत कांदा टॅमॅटोचा मसाला परतून घेऊया. 2 मिनटं होत आली मसाल्याला तेल सुटलं. मसाला छान परतून झाला. त्यात आता 1 जुडी पालक निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला तो घालूया. आता मसाल्यासोबत पालक मिक्स करून घेऊया. मिडियम फ्लेमवर पालक आपण 2 मिनिटापर्यंत मसाल्यासोबत एकजीव करून घेऊया. तुम्ही बघू शकता जसं आपण मसाल्यासोबत पालक मिक्स करत आहोत तसतशी पालकची क्वांटिटी कमी होत जाते. पालक जोपर्यंत कुकरच्या तळापर्यंत येत नाही तोपर्यंत पालक मिक्स करायचा. मसालेसोबत पालक आपण 2 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. इथे मी पालक 2 मिनिटापर्यंत मसालेसोबत व्यवस्थित मिक्स करून घेतला. तुम्ही बघू शकता पालक कुकरच्या तळाशी लागला. पालक व्यवस्थित मसाल्यासोबत परतून झाला. त्यात आता 10 मिनिटापर्यंत भिजवलेली मूग डाळ ॲड करूया. पालकसोबत मूग डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून डाळ आणि पालक व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया. डाळ आणि पालक मिक्स करायला आपल्याला 2-3 मिनिटं लागतील. इथे मी डाळ पालक चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतली. आता आपण डाळ पालकमध्ये पाणी ॲड करूया. 1 वाटी मूग डाळ आणि 1 जुडी पालकसाठी 3 कप पाणी ॲड करूया. पाणी ॲड केल्यानंतर डाळ पालक चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया. इथे मी डाळ पालक व्यवस्थित मिक्स करून घेतली. कुकरचं झाकण बंद करून मिडियम फ्लेमवर 2 शिट्या घ्यायच्या. शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा. कुकर 15 मिनिटासाठी थंड होऊ द्यायचा. कुकरमधली वाफ गेल्यानंतर कुकर उघडायचा. तुम्ही बघू शकता 5 मिनिटात डाळ पालक शिजून तयार झाली आहे. जर तुम्हाला डाळ पालकवर तडका द्यावासा वाटला तर देऊ शकता. त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल किंवा 2 चमचे तूप घेऊन तूप गरम झाल्यावर त्यात 5-6 लसूण पाकळ्या ठेचून 2 सुक्या लाल मिरच्या घालून फोडणी तयार करायची. ती फोडणी डाळ पालकवर ओतायची. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तयार झाली आहे पौष्टिक आणि चवदार झटपट तयार होणारी डाळ पालक. डाळ पालक तुम्ही सकाळच्या डब्यासाठी, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता.
पचायला हलकी पौष्टिक चवदार डाळ पालकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा. वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.